नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत संतती किंवा मुलं वृश्चिक राशीचे असतील तर त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे कशा प्रकारचं असतं म्हणजेच त्यांचे विचार कशा प्रकारचे असतात त्यांचं वागणूक कशा प्रकारचे असतं त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचं असतं एकंदरीत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशी पासून ते मेन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशींची जी, जी मुलं असतात यांचं स्वभाव वैशिष्ट्य नेमकी कशा प्रकारचे असतात त्यांचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असतो त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मूल वृश्चिक राशीचं असेल तर त्यांचं नेमकं स्वभाव वैशिष्ट्य कशा प्रकारचं असेल तर वृश्चिक राशी बद्दल साधारण तुम्हाला ठाऊकच असेल की वृश्चिक ही रास मंगळाची रास आहे स्थिर रास आहे जलतत्व या राशीचा आहे आणि ही रास आहे थोडीशी हट्टी आहे मग या राशीची मुलं नेमकी कशा प्रकारची असतील सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीची मुलं असतात हे थोडीशी सिक्रेटिव्ह असतात सिक्रेटिव्ह म्हणजे गुपित राखण्यात हुशार असतात पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे मतं आहेत हे लवकर प्रदर्शन करत नाहीत यांच्या बरोबर झालेल्या घटना सुद्धा ह्या लवकर ही जी मुलं असतात ही मुलं तशी लवकर सांगत नाहीत सहनशक्ती या मुलांमध्ये खूपच जास्त प्रकारची दिसून येते चांगल्या प्रकारची दिसून येते प्रकार म्हणजे का बऱ्याच वेळेस आपण मुलं ही सहनशील थोडीशी कमी असतात त्यांच्यामध्ये सहनशक्ती थोडीशी कमी असते असा प्रकार इतर राशींच्या मुलांमध्ये दिसून येतो परंतु वृश्चिक राशी त्यांच्यामध्ये सहनशक्ती ही जास्त दुःख दाबून ठेवतात म्हणजेच यांना एखादी गोष्ट काही लागली कापलं खरचटलं ला, किंवा काही छोटे मोठे जरी दुखापत झाली तरी त्याच्या त्याचं त्याच्यावर जे प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया अगदी उत्स्फूर्तपणे दिसणार नाही जसं की ती मेष राशीमध्ये दिसेल त्यानंतर सिंह राशीमध्ये असेल मिथून राशीमध्ये असेल कन्या राशीमध्ये असेल मीन राशीमध्ये दिसेल परंतु वृश्चिक राशीमध्ये तशी त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिसणार नाहीत तसं पाहिलं तर आपलं दुःख हे आपल्यापर्यंत सीमित ठेवायचं आणि होतं होवस्त त्यातील नियंत्रण करायचं हे या मुलांना अगदी लहानपणापासूनच ठाऊक असतं त्यामुळे स्वतःच्या मनातल्या सुद्धा हे जे मुलं असतात हे सहसा सांगत नाहीत यामुळे कारण एकच असतं की आपण कशामध्ये कमी आहोत किंवा आपलं कशामध्ये कमतरता हे सहसा ही लोक ही जी मुलं आहेत ही मुलं तशी दाखवत नाही म्हणजे आपली जी कमजोर कडी आहे ही कमजोर कडी समोरच्याला पटकन दिसून यायला नको म्हणजे आपल्यातले काही कमी असेल कमी पण असेल तर समोरच्याला दिसला तर तो त्याचा काहीतरी वेगळा फायदा उचलणार नाही ना आपल्या वेगळ्या दृष्टीने बघणार नाही ना, 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 ना। तर असा काही समज या मुलांमध्ये असतो त्याचमुळे ही जी मुलं असतात ही मुलं स्वतःची जी दुःख असतात ही लवकर सहसा बोलत नाहीत आणि असं जरी पाहिलं तरी ही मुलगी मुलं थोडीशी अबोल असतात किंवा भरपूर बोलून सुद्धा मनातलं जास्त न सांगणारे अशी असतात कारण बऱ्याच वेळेस आई वडिलांना अशा काही प्रसंग त्यांच्या मनातली मना मना कि जी सण कि असते ही सल बऱ्याच वेळा दिसून येते आणि त्यावेळेस त्यांना कळू शकतं की आपल्या मुलाने आपल्या मनामध्ये म्हणजे त्याच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणात गोष्टी आहेत त्या दाबून ठेवलेल्या आहेत किंवा किती जे दुःख आहेत की किती अवहेलना किंवा त्रास आहेत हे मनामध्ये साठवून ठेवलेले आहेत ही गोष्ट आहे ही गोष्ट म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांच्याही बाबतीमध्ये तेवढ्याच प्रमाणात दिसून येतात आता ही जी मुलं असतात या मुलामध्ये राग थोडा जास्त दिसून येतो पण तो पन्तो राग हा सुद्धा पटकन तो ऑफ दिस होत नाही म्हणजे एका लिमिट नंतर म्हणजे एका साधारण विशिष्ट मर्यादेनंतर ह्यांचा जो राग आहे हा बाहेर दिसून घेतो आणि तो, तो जेव्हा दिसतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या विश्वास बसणार नाही की ही मुलं असतात ही आव आवरण्या पलीकडचे होऊन जातात म्हणजे ह्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती किंवा हिंमत दिसून येते लक्षात घ्या ही मुलं जी असतात ही टोकाची भूमिका घेणारी असतात म्हणजे एखादी गोष्ट हा तर हा किंवा नाही तर नाही म्हणजे एखादी गोष्ट त्यांना पटली तर त्याकरण ते काही करतील स्वतःची संपूर्ण शक्तीपणाला लावतील आणि ती गोष्ट मिळवून घेतील जसं की समजा त्यांनी हट्ट कुठला केला तर त्या हट्ट हट्टाच्या मध्ये एकदम शेवट टोक उघडतील आणि एखादी गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टीकडे डुंकूनही बघत बघणार नाही आता ही एखादी गोष्ट एखादी वस्तू असू शकेल किंवा एखादी व्यक्ती सुद्धा असू शकेल एखादी व्यक्ती जर का त्यांच्या मनातून उतरली तर ती कायमचीच अगदी मोठं होईपर्यंत त्या व्यक्तीकडे ते बघणारही नाही त्या व्यक्तीशी संवादही साध अगदी छोट्या मोठ्या गाण्याने सुद्धा एखाद्या व्यक्तीशी त्यांचं बिनसलं तरी सुद्धा ते त्याच्याकडे त्याच्या मतांकडे बघणार नाही किंवा त्याच्याबद्दलचा एक वेगळाच ग्रह किंवा दृष्टिकोन ते मनात घालून घेतात आणि मग त्याच्याबद्दलचं मत बदलणे हे कठीण होऊन बसतं तर ही गोष्ट या मुलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात दिसून येते ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे पण इतर मुलांपेक्षा ही गोष्ट जास्त हायलाईट होणारी आहे किंवा ठळकपणे दिसून येणारे आहे तर हा प्रकार या मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो परंतु लक्षात घ्या एखादी गोष्ट मिळवायची तर त्याकरता ही काही ही गोष्ट करण्याकडे त्यांचा कल असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांची जी वाणी असते ती कधी कधी थोडीशी तिखट झाल्यासारखी दिसते म्हणजे एखादं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडेसे अपोल असतात किंवा मित भाषी असतात परंतु जे काही बोलते बोलतील ते थोडस मर्मभेदी असतं म्हणजे मर्मावर बोट ठेवून बोलणारं दुसऱ्याला लागेल ला असं बोलणारं कधी कधी यांच्याकडून ते बोलले जातं बऱ्याच वेळेस त्यांच्या आई वडिलांच्या ज्ञानी मध्येही नसतं किंवा त्यांना वाटते की अशा प्रकारचे संस्कार किंवा असं प्रकारचं वातावरण आपल्या घरात नसताना सुद्धा हा मुलगा किंवा मुलगी हे असं का बोलतो आहे त्याच्या मागे कारण त्याची मानसिकता असते थोडासा हट्टीपणा हा दिसून येतो आता लक्षात घ्या हा जो भाग आहे म्हणजे त्यांचा जो स्वभावाचा हा जो कंगोरा आहे हा कंगोरा लहानपणी थोडासा तुम्हाला जाचक वाटू शकेल तिखट वाटू शकेल किंवा बोचरा वाटू शकेल काटेरी वाटू शकेल परंतु ही मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यावेळेस करिअरच्या संदर्भामध्ये ही हे जो हा जो प्रकार तो खूप उपयोगी पडतो करिअरच्या बाबतीत ही मुलं खूप पुढे जाणारे असतात त्यामुळे तशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे वेगळ्या काही मनात तुम्ही हे करून घेऊ नका की अशा प्रकारे हा मुलगा का, का वागतो आहे तर तोच आता त्याचा जो हा निगेटिव्ह पॉइंट आहे किंवा नकारात्मक जी गोष्ट आहे ती पुढे जाऊन करिअरच्या बाबतीमध्ये खूप सकारात्मक होऊ शकते हा भाग त्यांच्यामध्ये दिसून येतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राशीच्या मुलांमध्ये थोडासा ज्याला पण नशिबाची साथ मिळणं सा, सा, सा सा हा प्रकार यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो म्हणजे आयुष्यात ही मुलं असतात ही तशी पुढे जाणारी असतात त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला तशी काय काळजी करण्याची गरज नाही फक्त जो स्वभाव असतो हा थोडासा वेगळा तुम्हाला दिसून येईल स्वभावाच्या बाबतीत मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं वेगळे पण दिसून येईल म्हणजे कधी कधी हट्ट हा हट्ट कधी कधी पराकोटीचा दिसून येईल खूपच टोकाचा वगैरे दिसून येईल राहणीमान यांचा अतिशय व्यवस्थित नेट 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 कसं टापटेब असं कसं राहिला पाहिजे कोणाकडे काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे याचं ऑब्झर्वेशन यांचं खूप चांगलं असतं त्यामुळे यांच्या वा में तुम्हाला बऱ्याच वेळेला होतं काय की छोटी मुलं अशा अशा काही गोष्टी ठेवणीतल्या घरातल्या की ज्या सिक्रेट ठेवायला हव्यात त्या ठेवल्या जात नाही आणि पटकन बोल बोलून मोकला जातो आपण म्हणतो की बऱ्याच वेळा जी मुलं असतात ही मोकळ्या मनाची असतात जे काय असेल ते बोलून मोकळे जातात त्यांच्या मनात काही तसा राहत नाही परंतु या मुलांच्या थोडासा जो अनुभव असतो हो तो वेगळा असतो हो कुठे काय बोलायचं किती बोलायचं कुठे थांबायचं काय सांगायचं हे सगळं यांना चांगलं ठाऊक असतं आणि यांना याची एवढी चांगली व्यवस्थित माहिती असली माहिती असते की घरातल्या व्यक्तींबद्दल पण किंवा घरातल्या व्यक्तीसमोर काय बोलायला हवं हो, याचं सुद्धा यांच्याकडे उपजत ज्ञान असतं तर ही गोष्ट या मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा मेहनत ही गोष्ट या मुलांमध्ये किंवा या वृश्चिक राशीच्या मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते आता इथे लक्षात घ्या की या राशीमध्ये एकूण तीन नक्षत्र येतात विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा तर विशाखा आणि ज्येष्ठा ही जी नक्षत्र ही थोडीशी तिखट नक्षत्र आहेत म्हणजे वृश्चिक राशीची जी, जी काय निगेटिव्ह आपण गुणधर्म सांगतो त्यामध्ये ह्या दोन नक्षत्रामध्ये ते गुणधर्म थोडेसे जास्त असतात पण त्याचा पॉझिटिव्ह भाग असा आहे की या नक्षत्रामध्ये जन्म घेणारी जी मुलं आहेत ही मुलं परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणारी असतात म्हणजे परिस्थितीशी परिस्थितीला ते कधी घाबरत नाही परिस्थितीला सामोरं जाणारी धीट अशा प्रकारची मुलं असतात अनुराधा नक्षत्राची मुलं असत यांचं राहणीमान वगैरे खूप व्यवस्थित नेट, नेट ने। ने। आणि मॅग्नेटिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं साधारणतः पाहिलं तर वृच्चिक्रशीची मुलं ही दिसावयास खूप चांगली असतात नीट नेटकी असतात आणि व्यवस्थित म्हणजे अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं आणि यांच्या एकच गोष्ट फार महत्वाची आहे एक पालक म्हणून तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपण असं म्हणतो की संस्कार हे घडवायचे नसतात हे होत असत अगदी जसाच तसा भाग हा या राशींच्या मुलांना लागू होतो जर का तुम्ही त्यांना एखादी गोष्ट करू नका असं सांगत असाल आणि तुम्ही मात्र प्रत्यक्षात ते करत असाल तर ते बरोबर तुम्हाला ओळखतात की आपण सुद्धा असंच वागायला हवं फक्त सांगताना आपण असं सांगायचं दुसऱ्याला की ही गोष्ट करू नका आपण स्वतः मात्र ती गोष्ट करायची तर लक्षात घ्या ही गोष्ट त्यांच्यामध्ये आता त्याप्रमाणे तुम्ही जसे आहात तसेच त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा जर का तुम्ही जसे आहात त्यापेक्षा काय तुम्ही स्वतःला भव्य देव तुमची इमेज त्यांच्या समोर वाढवण्याचा प्रयत्न केलात किंवा ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तुमची ही जर का तुम तुमच्यापासून ही मुलं दुरावतील लक्षात घ्या ही मुलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एकदा यांचा विश्वास कमी झाला किंवा उडाला तर तो, तो विश्वास परत बसणं महाकठीण असतं कारण एखाद्या व्यक्तीला जज करणं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचे जे विचार आहेत हे विचार मांडणं किंवा तयार करणं याचे यांचे स्वतःचे असे मापदंड असतात म्हणजे तुम्ही आणि तु एखाद्या व्यक्तीबद्दल सांगितलं तर ते जशाच तसं स्वीकारणार नाही जोपर्यंत त्यांना स्वतःला त्या व्यक्तीचा तसा अनुभव येत नाही किंवा ज्या व्यक्तीचा जसा अनुभव यांच्या करता तोच अनुभव किंवा तीच इमेज प्रतिमा यांच्या मनात कायमची राहते ही गोष्ट अतिशय महत्वाची आणि ही गोष्ट तुम्हाला इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येणार नाही तिखटपणा हा साधारण या संपूर्ण राशीमध्ये दिसून येतो परंतु एवढं जरी असलं तरी ही जी राशी अतिशय मनस्वी आहे लक्षात घ्या खूप इमोशनल आहे आणि खूप जेन्युन सुद्धा आहे आता हे सांगणं थोडस सा वेगळं वाटेल तुम्हाला परंतु जर का समोरचा व्यक्ती हा अतिशय व्यवस्थित असेल तो जसा आहे तसा तो यांच्या समोर आला आणि यांचा यांना तो आवडला मुळात तर त्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार होतील किंवा त्या व्यक्तीने सांगितलेली कुठलीही गोष्ट या राशीची मुलासाठी ऐकण्यास नेहमी तयार असतात आणि त्याप्रमाणे वागतात सुद्धा तर साधारणपणे मनस्वी आणि संपूर्णपणे ट्रान्सपरंट किंवा जे दिसतं किंवा सत्याची का धरणारी ही रास आहे फक्त काय आहे की समोरचा व्यक्ती हा त्यांना पटणं गरजेचं आहे मग त्या व्यक्तीला अनुसरून त्याप्रमाणे या राशीच्या मुलांमध्ये बदल दिसून येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय या राशीमध्ये ऊर्जा प्रचंड आहे आणि मेहनत करायची तयारी वगैरे हा ही सगळ्या गोष्टी या राशीमध्ये खूप चांगल्या आहे फक्त त्यांना अगदी व्यवस्थितपणे दिशा देणं हे गरजेचं आहे जर का तुमची दिशा अगदी व्यवस्थित असतील तर या राशीची मुलं असतात ही मुलं ही आपल्या जीवनामध्ये खूप मोठं पाऊल घेऊ शकतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतात आपलं या संदर्भातलं मत काय आहे आपल्याला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे आपण एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे कुंडली अभ्यास प्रत्यक्ष कुंडलीचा अभ्यास कशा प्रकारे करायचा प्रत्यक्ष योग ग्रह राशी यांचा विचार कशा प्रकारे करायला हवा आणि त्याद्वारे मिळणारे सुखदुःख जीवनात कशा प्रकारचे असतात या संदर्भातले जे पत्रिका आहेत की या पत्रिका आपण प्रत्यक्ष पत्रिकांच्याच माध्यमातून सोडवलेल्या आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक दिलेली आहे चॅनलवर जरूर जा आणि तुमचे जे अभिप्राय आहेत ते सुद्धा कमेंटच्याद्वारे नक्की कळवा आणि आताचा जो व्हिडिओ आहे तो हा सुद्धा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो ला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट कराने, अपले दा है, मरत जुतिश ने, नकी करा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद